विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण अतिशय सुंदर अशा एका विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. उद्योग व्यवसायाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या कंपन्या आपण पाहिलेल्या आहेत. म्हणजे समजा उद्योगांची विभागणी जर करायची असेल तर आपण असं विभागणी करू शकतो की फार्मास्युटिकल कंपनी आहे की ज्या कंपन्या औषध निर्माण क्षेत्रामध्ये काम करतात, क्लोदिंग इंडस्ट्री आहे की ज्या कंपन्या कपड्यांची निर्मिती याच्यासाठी काम करतात, FMCG फास्ट मूव्हिंग जे प्रोडक्ट्स आहेत ज्याची खूप मोठ्या प्रमाणावर गरज असते अशा काही कंपन्या आहेत. मग ते तेलाचं उत्पादन असेल, त्यानंतर साबणाचं उत्पादन असेल, त्यानंतर वॉशिंग मशीन, वॉशिंग पावडर, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या दैनंदिन गरजेमध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याचं उत्पादन असेल, तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या कंपनीज आहेत. सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे की जे फक्त सॉफ्टवेअरच्या संदर्भात काम करते, हार्डवेअर इंडस्ट्री आहे की जे फक्त केवळ आणि केवळ हार्डवेअरच्या संदर्भात काम करते, तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या आता कार्यरत झालेल्या आहेत. त्याचपैकी एक सर्वात महत्त्वाचा आणि दुर्लक्षित राहिलेला भाग जो आहे तो म्हणजे ब्युटी इंडस्ट्री. म्हणजे सौंदर्याच्या संदर्भामध्ये जे काही प्रसाधने लागतात, मग ते तुमची साधी पावडर असेल, त्याच्यापासून ते टिकलीपर्यंत ज्या ज्या काही वस्तू लागतात त्या सगळ्या या ब्युटी इंडस्ट्रीमध्ये येतात. आणि वेगवेगळ्या प्रकारचे साधनं उत्पादनं या ब्युटी इंडस्ट्रीमध्ये निर्माण झालेले आहेत आणि लोक त्याचा भरपूर पुरेपूर वापर करताना दिसतात. ते इतकी मोठी इंडस्ट्री आहे, मग ह्याचं नेमकं अर्थचक्र चालतं कसं त्याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. दुसरा एक सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे की ज्या पद्धतीने आपलं बाह्य शरीर हे आकर्षक दिसावं ह्याच्यासाठी म्हणून ही सगळी ब्युटी इंडस्ट्री कार्यरत असते. आतमधलं जे शरीर आहे, आतमधला जो भाग आहे तो सुंदर व्हावा ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्याच्यासाठी स्वतःला ओळखणं गरजेचं आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि मग त्याच्यासाठी आपल्या संतांनी जे काम केलेलं आहे त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मानवाचे जे शत्रू सांगितलेले आहेत ते षड रिपू असं आपण त्याला म्हणतो. काम, क्रोध, मद, मोह, माया आणि मत्सर असे हे सहा जे शत्रू आहेत त्या शत्रूंपासून आपण दूर राहिलं पाहिजे. आणि मग हे सहा शत्रू कुठेही असतात तर ते आपल्या मनामध्ये प्रवेश करतात. आणि म्हणून मग आपल्याला मनाची जी रुजवणूक आहे, मनाला जे मोठं करणं आहे, मनाचं जे उदात्तीकरण करणं आहे ते फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपलं मन हे उदात्त होईल, सर्वांना सोबत घेऊन चालणारं होईल, सर्वांचा विचार घेऊन चालणारं होईल, त्यावेळेस निश्चितपणे आपण आतून सुंदर होऊ. बाहेरून किती मुलामा दिला तरीसुद्धा ती सुंदरता ही फक्त बाह्यापुरतीच मर्यादित राहील, आवरणच त्या सुंदरतेचं असेल. परंतु मन जर सुंदर नसेल तर ते ज्यावेळेस कोणताही व्यक्ती आपल्या संपर्कामध्ये येतो त्यावेळेस मात्र त्याच्या लक्षात येतं की हा बाहेरूनच केवळ सुंदर आहे, आतून तर ह्याची सुंदरता कुठेही अनुभवायला मिळत नाही. आणि म्हणून जसं आपण बाहेरून सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करतो त्याच पद्धतीने आपण आतमधून सुद्धा सुंदर झालं पाहिजे. म्हणजे तशाच पद्धतीने आपल्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा विकास झाला पाहिजे. व्यक्तिमत्व विकास ही संकल्पना साधारणतः दोन टप्प्यांमध्ये बघितली जाते, ती म्हणजे बाह्य विकास आणि त्यानंतर अंतर्गत विकास. अंतर्गत विकासामध्ये आपण ज्याच्या संदर्भात चर्चा करतो आहे ते म्हणजे आपल्या मनाचा विकास होणं गरजेचं आहे. आणि मनाचा विकास जर व्हायचा असेल तर काय केलं पाहिजे त्याच्यासाठी वेगवेगळ्या कृत्य आहेत, त्यातल्यापैकी एक दोन गोष्टी सांगतो आणि मग आपल्या मुख्य विषयाकडे येतो. त्यापैकी अधिक चांगल्या लोकांच्या आपण सहवासात राहिलं पाहिजे, अधिक आपण चांगलं वाचलं पाहिजे. चांगल्या लोकांच्या सहवासात राहिल्यामुळे आपल्याला चांगले अनुभव येतील, चांगलं शिकायला मिळेल, चांगले विचार वाचल्यामुळे आपणही इतर लोकांनाच चांगलं करण्याच्या दृष्टीने प्रेरित होऊ. काही उपक्रम आपण स्वीकारले पाहिजे की ज्याच्यामुळे विशेष करून आपल्या मनाची जी उदात्तता आहे ती उदात्तता दिसून येईल. साधारणतः आपण जे म्हणतो आहे की योग केला पाहिजे, अष्टांग मार्ग आपण स्वीकारले पाहिजे. गौतम बुद्धाने जे सांगितले त्या पद्धतीने तर असे छोटे छोटे प्रयोग जर आपण केले तर निश्चितपणे आपणसुद्धा जसं बाहेरून चांगले दिसतो तसेच आतूनसुद्धा चांगले दिसायला लागू आणि अधिकाधिक लोक आपल्याकडे आकर्षित होतील. आजचा जो विषय आहे तो आहे द ब्युटी इंडस्ट्री. बीकॉम सेकंड इयरच्या चौथ्या सेमिस्टरमध्ये असलेला प्रोज जो विभाग आहे त्या विभागामध्ये आपल्याला हा सेक्शन आहे आणि तो एक निबंध आहे. अल्डक्स हक्सली नावाचे जे लेखक आहे त्या लेखकाने, अमेरिकन लेखक आहे, या लेखकाने हा
निबंध लिहिलेला आहे. अमेरिका ही डिप्रेशनमध्ये गेली, खूप मोठ्या प्रमाणावर डिव्हॅस्टिटेशन झालं आणि मग त्यानंतरच्या कालावधीमध्ये एकच फक्त इंडस्ट्री अशी होती की ज्याच्यावर त्याचा परिणाम झाला नाही आणि ती म्हणजे ब्युटी इंडस्ट्री होती. आणि ही ब्युटी इंडस्ट्री नेमकी कशी आहे, काय काय ह्याच्यामध्ये समाविष्ट आहे, कशा पद्धतीने लोक बाह्य सौंदर्याला भुलून या सगळ्या गोष्टी करतात. वास्तविक पाहता कुठलाही व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातो त्याचं कारण तो आतून कमजोर असतो. आणि म्हणून जर आतून जर कमकुवत आपल्याला व्हायचं नसेल तर आपण निश्चितपणे आपले बाह्य रूप सोडून दिलं पाहिजे. त्याच्याकडे लक्ष न देता आपली दृढता, मनाची दृढता, मनामध्ये असलेला जो करेज आहे, आत्मविश्वास आहे, तो वृद्धिंगत होण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. तेच या निबंधामध्ये अल्डस हक्सली या लेखकाने सांगितलं आहे. सर्वात पहिले आपण अल्डस हक्सली कोण याच्या संदर्भातली माहिती नेहमीप्रमाणे घेऊया, जशी आपण लेखकाची माहिती घेतो. अल्डस हक्सली वॉज बॉर्न इन 1894 अँड डाईड इन 1963. ही वॉज अ प्रोलिफिक रायटर ऑफ फिक्शन, एसेज, ट्रॅव्हलॉग्स, फिलॉसॉफिकल आर्टिकल्स, पोएम्स अँड फिल्म स्क्रिप्ट. ही वॉज एज्युकेटेड ॲट ईटन अँड बॅल्युअल कॉलेज, ऑक्सफर्ड. हक्सलीज फर्स्ट नॉवेल क्रो मेलो वॉज पब्लिश्ड इन 1921. ही हॅज रिटन सेव्हरल आर्टिकल्स ऑन थीम्स रिलेटेड टू कंटेम्पररी सोसायटी, एज्युकेशन अँड कल्चर. वन ऑफ हिज बेस्ट नोन वर्क्स इज ब्रेव न्यू वर्ल्ड, विच वॉज पब्लिश्ड इन 1932, अ डायस्टोपियन विजन ऑफ अ वर्ल्ड रूल्ड बाय टेक्नॉलॉजी. वॉट इज धीस ब्रेव न्यू वर्ल्ड? इट इज द नाव द रूलर हॅज चेंज्ड. द रूलर इज युअर डिजिटल टेक्नॉलॉजी, दॅट इज द रूल्ड बाय टेक्नॉलॉजी. हिज मेड अदर मेजर वर्क्स इन्क्लूड पॉइंट काउंटर पॉइंट, विच वॉज पब्लिश्ड इन 1928, अँड द डोअर्स ऑफ परसेप्शन, विच वॉज पब्लिश्ड इन 1954. अल्डस हक्सली विजिटेड इंडिया अँड रोट अँड इन्साइटफुल एसे ऑन द ताजमहल. ही ऑल्सो फ्रिक्वेंटली कॉन्ट्रीब्युटेड आर्टिकल्स टू वेदांत अँड द वेस्ट, अ जर्नल पब्लिश्ड इन द US, दॅट इज युनायटेड स्टेट्स. अबाउट द टेक्स्ट नाव, वॉट इज द ब्युटी इंडस्ट्री अँड हाऊ वॉट द थीम्स दॅट अल्डस हक्सली हॅज वॉन्टेड टू डिस्कस विथ यू. अल्डस हक्सलीज एसे द ब्युटी इंडस्ट्री वॉज रिटन इन द आफ्टरमॅथ ऑफ द अमेरिकन डिप्रेशन ऑफ 1928. इन दिस एसे ही एक्झामिन्स द वन इंडस्ट्री दॅट रिमेन्ड अनअफेक्टेड बाय द जनरल डिप्रेशन इन अमेरिका, the beauty industry. Huxley attributes the success of this industry to American women's obsession with external beauty. American women's obsession with external beauty. It is observed and followed by Aldous Huxley that American women, as compared to other women, they are more obsessed with their physical presence. In his view, European women shared these heightened interest in physical appearance with their American counterpart. However, Huxley finds their preoccupation with personal appearance unhealthy. He believed that in their pursuit of eternal youth and physical attractiveness, people were losing touch with their inner selves. It is obvious and a right observation by Aldous Huxley that if you are trying to focus only on your external appearance, your outer appearance, then definitely you are going to put aside your internal beauty, your internal development. So for that purpose, it is very necessary that first focus on your internal development, yourself. First know yourself, who you are, and for what purpose you are doing the things, for what purpose you have given the birth. So decide this and according to that decide your planning. Huxley emphasizes a more complete and harmonious life in society. In his opinion, the surest way to beauty. So this is about the information